मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिक्षक पदभरतीबाबतचे प्रसिद्धीपत्रक, की जे 25 तारखेला म्हणजे काल जारी झालेले आहे. याने या ठिकाणी सांगितलेली माहिती अगदी थोडक्यात आपण पाहणार आहोत. दिनांक 25/2/24 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील अभियोग्यता धारकांना यथा शीघ्र नियुक्ती देण्याचा आदेश देण्याच्या संदर्भात माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास दिलेली परवानगी विचारात घेता माननीय प्रधान सचिव, ग्रामविकास सचिव यांना विनंती करण्यात आली असून त्याप्रमाणे सर्व संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना त्यांच्याकडून निर्देश दिले जात आहेत. ओके, आता या ठिकाणी हा दुसरा पॉईंट तो खूप अतिशय महत्त्वाचा आहे. पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे. पुढील फेरीमधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व तत्सम पदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून कार्यवाही भविष्यात कोणती न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन करण्यात येत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरीसुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. सन 2017 दिनांक 29/11/2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणामधील स्थगनादेश उठवण्याच्या दृष्टीने सिव्हिल अप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभियोग्यता यांना विनंती करत आली असून त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न शासनाकडून सतत केला जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच काही मंडळी कोणतीही अधिकृत माहिती नसताना देखील, तसेच प्रशासकीय कार्यपद्धती निर्णय प्रक्रिया अथवा नियमाची जुजबी माहितीसुद्धा नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यापासून सावध राहावे. आणि शेवटचा पॉईंट आहे, ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल. मित्रांनो, ही माहिती अशाच पद्धतीने दिली जाणार आहे आणि शेवट तुम्हाला सांगतो याचा शेवट तुम्हाला गोड मिळेल, परंतु विलंब लागेल. आता ही निवडणूक झाली की लगेच दुसरी निवडणूक, तिसरी निवडणूक, अशा निवडणुकामध्ये फेरी अडकू नये एवढीच अपेक्षा. तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन जबरदस्त पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.